खाली गेले आणि आज आपण इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पत्रकारांची आपण टेस्ट इथे करतोय. या टेस्ट करण्यामागचा हेतू इतकाच आहे की प्रत्येकालाच ही टेस्ट परवडत अशी नाही आणि त्याचबरोबर आज आपण जर पाहतोय की सगळ्यात जास्त पेशंट जे आहेत ते एसिम्प्टोमॅटिक आहेत, म्हणजे त्यांना कुठलाही कोरोनाचा संशयित जो असतो त्याला कुठलेही सिम्प्टम दिसून येत नाही. तर अशा या कंडिशनमध्ये पत्रकार जे आहेत ते फील्डवरती दिवस रात्र काम करत असतात. आपल्यापर्यंत जसं पोलीस डॉक्टर्स असतील, एनजीओज असतील, या ज्या प्रकारे रस्त्यावरती उतरून काम करतात तसेच आमचे पत्रकार बांधवही रस्त्यावरती उतरून आपल्याला प्रत्येक बातमी पोहोचवण्याचं काम करतात. म्हणून हे पत्रकारही तेवढेच व्हल्नरेबल आहेत सगळ्यांच्या संपर्कामध्ये येण्यासाठी. तर म्हणूनच आम्ही सिम्प्टम्स येण्याच्या अगोदर, ज्याला आपण एसिम्प्टोमॅटिक कॅरियर पण बोलू शकतो, एसिम्प्टोमॅटिक काही पेशंट्स असतात, काही पत्रकारही एसिम्प्टोमॅटिक असतात. जसं उदाहरण आपण मुंबई महापालिकेत पाहिलं की तिकडे 53 पॉझिटिव्ह झाले, ठाणे महानगरपालिकेत पाहिलं. तर जर आपण अगोदरच या पत्रकारांमध्ये जर कोणाला कोरोना असेल तर तो आपण या टेस्टच्या माध्यमाने माहिती पडत असेल तर त्याच्यावरती लवकरात लवकर उपचार जो आहे तो आपण करू शकतो. तर ह्या हेतूने आम्ही हा उपक्रम जो आहे तो हाती घेतलेला आहे आणि याचा मला वाटतं सगळ्याच पत्रकारांनी, या ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी याचा लाभ घेतलेला आहे.